तुकाराम महाराजांच्या बीजी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले. ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळ आणि सचिन शेठ शिवेकर यांचं लाख मोलाचं योगदान आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी त्यांनी या सप्ताहाचे आयोजन केलेले आणि या सप्ताहाला जवळजवळ आता 33 वर्ष पूर्ण झालेले. पुणेकर असू या मुंबईकर असू सर्वांनी आपला लाख मोलाचं योगदान दिलेले. विशेषतः सचिन शेठ शिवेकर यांनी तर खूपच त्यांचं पूर्णपणे आपला जीव ओतलेला ह्या कार्यक्रमासाठी. आणि सचिन शेठ शिवेकर हे हमेशा सामाजिक क्षेत्रामध्ये खूप काही काम करत असतात. गरिबांना मदत म्हणा या गावासाठी काही ना काही ते करत असतात. आणि ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी आपल्या लाख मोलाचे योगदान दिले मी सर्व लोकांना आहे ना माझ्या चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, मी भरपूर दिवस झाले नाराज आहे माझ्यावरतीच. कारणही तसंच आहे, कारण की ह्या सप्त्यासाठी भरपूर लांबून लांबून लोक येतात आणि आमच्या जवळ असून सुद्धा आम्हाला सप्त्यासाठी वेळ नाही आहे. तर मला याचंच खंत वाटत होतं हमेशा. आणि प्रतीक्षेला असं बोलवत की सप्त्याचे 5 दिवस झाले आपल्याला तर जायला भेटलं नाही. त्याचं कारणही तसंच आहे, कारण की कुठेही कार्यक्रम असो या कुठे कुठं जायचं म्हटलं तर आम्हाला वेळ भेटत नाही, कारण की आमच्या कामाच्या बिजुली शोधमुळे. त्यांनी आम्हाला जवळून बघितले, त्यांना सर्वांना माहिती आहे की आमच्या पाठी कसली धावपळ येते. आणि मित्रांनो, ह्या सप्त्याला आता 5 दिवस होतात आणि आज 6वा दिवस आहे. आणि हा 6वा दिवस आहे मी बोललो, 5 दिवस तर आपल्या जायला भेटलं, परंतु मी डोक्यात एक निश्चयच केला होता आज का दिंडी आहे तर कसल्याही परिस्थिती मी कामावरतून 1/2 दिवस काम करून मी घरी जाणार आहे, कारण की मला दिंडीला जायचं आहे म्हणून. तर मी आणि मित्रांनो, मी प्रतीक्षेला घेण्यासाठीच कामावरती पोहोचलो. यशला विठ्ठलाचा गेटअप द्यायचा आहे, त्यासाठी विठ्ठल बनवण्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ना ते आपण आता जाऊन मार्केटमध्ये ते सुद्धा घेऊया. चला मित्रांनो, आपण डायरेक्ट मार्केट भेटतो. आणि मित्रांनो, आम्ही अंधेरीच्या दुसऱ्या मार्केटमध्ये आणलो, कारण की यशला विठ्ठलाचं रोप घ्यायचे, त्यासाठी त्याला लागणारा पोशाख कोटारी स्टोअरमध्ये आलेलो आहे. आणि ते इकडेच भेटणार सामान, देवाचं कुठलंही सामान असो या कुठलंही काही असो इकडेच भेटतं ते. तर चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूया भेटतो. आणि आमचा कियशला ना कोटारी स्टोअरचे मालक सुद्धा ओळखतात, कारण कियश एवढं फेमस झालेलं आहे ब्लॉगमुळे. अरे पडेल बाळा, ते कुठे साप आहे? हा ये इकडे बघ मग. आणि विठ्ठलाचा पूर्ण गेटअप आम्ही घेतलेला आहे आता. हा म्हणजे हे पूर्ण सेट घेतलेला आहे, असा सेट भेटतो, त्याच्यावरती मी असं मुकुट घेणार आहे. छान वाटतंय मस्त बघित. चला आता आपला पूर्णपणे आपल्याला भेटलेलं आहे. खूप कमी वेळामध्ये एवढं नियोजन केलं आम्ही. यांची तर दिंडीची तयारी झाली होती, आता मला कुर्ता घेतलेला आहे दिंडीसाठी. तर चला आपल्या लवकरात लवकर जायला पाहिजे, कारण की कियशला रेडी करायचं आहे ना म्हणून. आता वाजून गेले 4:30 आणि कियश अजून काहीच तयार नाही झाला. आम्ही दर्शना ताईला फोन केला होता की ताई लवकर या, तर तुम्हाला माहितीच आहे ताई मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे ना तिच्याकडे भरपूर सारे लोक ओळखीवाले येतात आणि साडी घालण्यासाठी या मेकअप करण्यासाठी भरपूर लोक येतात. आता दोन तीन जणींना त्यांना तयार करायचे, ते बोलले तुम्ही सुरुवात करून घ्या, तोपर्यंत मी येतेच. आता बघूया प्रतीक्षाने तर सुरुवात केलेली आहे, तर आपण हळूहळू आपण सुरुवात करूया, तोपर्यंत आली तर बरं होईल. चला तो काय विचारतो. आणि आता कियशला ना तयार करायला घेतलेली आहे तिच्या मम्मीने. Oh,
ताईचा आताच कॉल आलता की तुम्ही ना क्लायंटला तयार करून घ्या, मला खूप वेळ लागणार आहे, मला शायद आता पण येणार नाही. मग प्रतीक्षा बोलली की ताई मी क्लायंटला ना थोडंफार तयार करून घेतलेलं आहे आणि आता मी तुझ्याकडे यायला निघाली कारण की मला मेकअप करायचा आहे म्हणून. म्हणून प्रतीक्षेने काय केलं, तिच्या मम्मीला म्हणजे क्लायंटच्या आजीला बोलवून घेतलं. आता क्लायंटची आजी क्लायंटला तयार करते. मित्रांनो, क्लायंटला तयार करण्यासाठी तीन तीन माणसं लागलेली आहे. पहिलं प्रतीक्षाने तयार केलं, ती तिच्या कामासाठी बाहेर गेली. नंतर क्लायंटच्या आजींनी क्लायंटला थोडंफार तयार केलं आणि ते सुद्धा आता ड्युटीसाठी बाहेर गेलेले आहे. तिसऱ्या माणसाने तयार करायला घेतले म्हणजे क्लायंटचा साक्षी माऊनी क्लायंटला तयार करायला घेतलेले. क्लायंटचा संपूर्ण मेकअप तयार करून झालेला आहे. आता क्लायंटचा आहे ना विठ्ठलाच्या रूपाची एक आपण झलक बघूया. क्लायंट पूर्णपणे तयार झालेला आहे, पूर्णपणे तो विठ्ठलाच्या रूपामध्ये आलेला आहे आणि प्रतीक्षा पण तयार होऊन आलेली आहे. मस्त नवारी साडी घालून आलेली आहे आणि मी सुद्धा वारकरी पोशाख घातलेला आहे. आता आम्ही निघालेलो आहे दिंडीला. सत्याला लवकर भरपूर टाइम होतोय, आता आपण डायरेक्ट दिंडीमध्ये भेटूया.
आणि मित्रांनो, हमेशा सचिन शेक्षिवेकर काही ना काही मंदिराचा आकर्षक देखावा करत असतात. यावर्षी सुद्धा त्यांनी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं वातावरण आहे आणि खूप मोठी जागा पण भेटते आपल्या सर्व कीर्तनासाठी. आता एवढी मोठी जागा आहे ती पूर्णपणे भरून जाते, एवढे लोक लांबून लांबून इकडं कीर्तनास येतात. मित्रांनो, मी 5 दिवस झाले खूप नाराज होतो आणि आज 6व्या दिवशी इकडे दिंडीला येऊन माझं मन ना खूप प्रसन्न झालेलं आहे. आणि चला मित्रांनो, आपण आपल्या ब्लॉगचा एंड इथेच करूया. राम कृष्ण हरी मित्रांनो.